कधी एक रुपया खर्च न करणाऱ्या गण्याला त्याच्या मित्रानं प्रश्न केला, गण्या कधीही एक रुपया खर्च करत नाहीस, इतका कसा रे तू बचत करतोस आणि इतका कसा काय रे तू चेंगट। त्यावर गण्यानं अतिशय नम्रपणे उत्तर दिलं। तो म्हणाला, माझ्या बापाची वाढलेली दाढी आणि त्याचबरोबर त्याची फाटलेली बनियान, हे सर्व असताना माझा बाप ज्या विश्वासाने ज्या इच्छाशक्तीने जगतो ना, हे सर्व शिकवते मला बचतीची व्याख्या। ह्या ऐकताच मित्रांच्या मनात ताठ झाल्या आणि त्यांना कळून चुकलं की कधीही शेतकऱ्याची आणि शेतकऱ्याच्या लेखाची चेष्टा करायची नसते। शेती अगदी दोन अक्षरांचा शब्द, वाचायचा झाला तर एक सेकंद, लिहायचा झाला तर दोन सेकंद, परंतु माझा शेतकरी राजा याच शेतीवर गाठतो आयुष्याचं टोक। शेतकरी म्हणजे नसतोच कधी जोक, परंतु माझ्या या व्यवस्थेनं आणि धोरणाने या शेतकरी राजाला कुठेतरी विनोदात्मक रूप दिलं आणि म्हणूनच नमस्कार, मी श्रेया प्रभाकर माशाळ, जिल्हा सोलापूर, विषय मांडते शेतकरी म्हणजे जोक नसतो लेखा। परंतु या शेतकऱ्याला आज विनोदात्मक दृष्टीने पाहिलं जातंय ते आम्हाला कळतं। तेव्हा जेव्हा मी पाहतो की घरापेक्षा मोठा गोठा बांधून त्यामध्ये गुरुवासर पाळणाऱ्या शेतकऱ्याकडे पाहून आमच्या भारताचा विकास पाहिला जात नाही, तर शहरामध्ये एक बंगला आणि त्यापुढे इंग्रजी कुत्र पाहून आमच्या देशाचा विकास ठरवला जातो। याही पुढे जाऊन जेव्हा आमचा शेतकरी राजा उपाशी राहून स्वतःला दोन घास न पिळता, लेकरांना खाऊ न घालता जेव्हा जीव देतो ना, तेव्हा कुठेतरी माझ्या शेतकऱ्याकडे विनोदात्मक दृष्टीने पाहिलं जातंय हे जाणवू लागतं। कारण माझ्या शेतकऱ्याकडे जेव्हा आम्ही असं पाहतो तेव्हा आमचा शेतकरी राजा आम्हाला दिसतो जेव्हा ज्वारी बाजरी त्याच्या शेतामध्ये यायची असते, काढायची असते, तेव्हा 5-6 कणसं आधी मंदिरामध्ये बांधतो। कारण की शेतातल्या पक्ष्यांचा तो विचार करत असतो। अगदी पक्ष्यांपासून ते पूर्णपणे देशातल्या नागरिकांपर्यंत विचार करणारा हा एकमेव कृषी प्रधान देशाचा राजा स्वतः फाटकी बनियाण घालून या देशासाठी लढतो आहे, आणि लढता लढता हरलाच तरी लोकच त्याला हरवतायत आणि मरायला भाग पाडतायत। मग खरंच माझ्या शेतकरी राजा विनोदात्मक दृष्टीमध्ये अडकलाय हे जाणवू लागलंय। मित्रांनो, कुठेतरी या शेतकरी राजाबरोबर हे सगळं होत असताना कुठेतरी पूर्वीचा शिवकाळ आठवा असा वाटतो। त्या काळची कृषी प्रधान संस्कृती आज जर लागू झाली ना, कधीच माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही। कारण कळव्याच्या गंजीपासून ते भाजीच्या देटापर्यंत महाराज शेतकऱ्यांचा विचार करायचे। अगदी त्यांच्या देटालाही हात लागणार नाही याची सुरक्षा महाराजांकडे असायची। परंतु आज आमचे राजकारणी अक्षरशः माझ्या शेतकऱ्याला समूळ नष्ट करायला निघालेत हे पाहताना अगदी वाईट वाटतं। म्हणून कुठेतरी पूर्वीच्या काळचा कृषी प्रधान भारत आमच्यात आज यावा असं आम्हाला वाटू लागतं। कारण जेव्हा शेतकऱ्यांचा आसूड हा शेतकऱ्यांचा आसूड पुस्तकामधील ज्योतिराव फुलेंच्या वाचनानंतर त्यावर एक लेखक जेव्हा अभिप्राय लिहितो ना, तेव्हा त्यामध्ये तो नमूद करतो की ज्योतिराव फुले म्हणतात की राणी व्हिक्टोरियाच्या दरबारामध्ये ते स्पष्ट करतात की जर तुम्हाला या देशाचा विकास पाहायचा असेल तर एका सुटबुटातल्या माणसाकडे बघून कधीच पाहू नका, तर या देशाच्या शेतकऱ्याकडे बघून पहा। कारण की त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी दिसलं आणि त्याचे कपडे फाटके असले आणि अगदी निराश असला ना, तरी याची दिशा याची आर्थिक व्यवस्था अगदी ढासळली असं समजा आणि त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य दिसलं ना, तेव्हा ओळखून जावा की अगदी आर्थिक व्यवस्था चांगली सुरळीत चालली। हे सर्व पाहताना आज आम्ही हे देखील विनोदात्मक दृष्टीने पाहतो, कुठेतरी दारू अगदी प्रोटेक्शनने विकली जाते परंतु माझ्या शेतकऱ्याचा माल वावरात सडला जातोय। खरंच तुम्ही शेतकऱ्याकडे विनोदात्मक दृष्टीनेच पाहताय की हे स्पष्ट होऊन चाललंय। याही पुढे जाऊन जेव्हा मी विचार करू लागते ना, तेव्हा कुठेतरी मला हे सांगावं असं वाटतं की तुम्ही जर तुम्हाला तुमची अर्थव्यवस्था बळकटच करायची असेल ना, तर अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी दारूची दुकानं उघडू नका, तर लोकप्रतिनिधींच्या मोठ्या काळ्या पैशाच्या पेट्या फोडून टाका आणि अर्थव्यवस्था भक्कम करा। ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर माझ्या शेतकऱ्याचा कधी जोक करू नका। तरीही आज विनोदात्मक दृष्टीने माझ्या शेतकऱ्याकडे हेच लोक पाहतात जे ह्याच शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नावर जगतात। शेतकरी राजा जेव्हा या साहेबांना बोलतो ना, तेव्हा बोलताना अगदी आदराने बोलतो, परंतु हाच कृषी प्रधान देशाचा राजा स्वतःचा भाजीला जेव्हा निलावामध्ये नेतो ना, तेव्हा स्वतःलाही बोलण्याचा हक्क नसणारा हा आमचा राजा अगदी विनोद होऊनच राहिलाय। टीव्हीवाल्या साहेबांना हा अगदी खूप छान म्हणतो की टीव्हीवाले साहेब, तुम्हाला दाखवायचं ते दाखवा, इंदुरीकर महाराजांची चूक दाखवा, इंदुरीकर महाराजांची चूक दाखवा, रस्त्यात जिला जाळलं ती भावनेची ती वासनेची भूक देखील दाखवा, विराटची धाव दाखवा, विराटची धाव दाखवा, कांद्याचा वाढलेला भाव दाखवा, परंतु दुष्काळाने ग्रासलेल्या माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातला तो अश्रूंचा थेंब देखील नक्की दाखवा। तो थेंब पाहिल्यानंतर ती व्यथा जाणल्यानंतर नक्कीच माझ्या शेतकरी राजाचा कोण जो
योग करणार नाही याची देखील जाणीव या लोकांना करून द्या. इतकाच आशावाद व्यक्त करते आणि यापुढे आपण शेतकऱ्याला विनोदात्मक दृष्टीने कधीच बघू नये असा आशावाद व्यक्त करते आणि माझ्या वाणीला इथेच पूर्ण विराम देते. धन्यवाद.